नमस्कार मित्रांनो, एस एस सी क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे. शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. एस एस सी क्लासेस आणि एस बी एस ए टू झेड या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. क्लास 8 पोएम वर्कशॉप 3.1 वाय कवितेचा वर्कशॉप आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. चला तर वर्कशॉप सुरू करूया. रीड द पोयम, डिस्कस द कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक विथ द प्रॉपर वर्ड वर्ब. म्हणजे क्रियापदाने आपल्याला खालील गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. तर वूडसाठी स्विम दिलेलं आहे, मार्बलसाठी सिंग दिलेलं आहे, स्टार्स शाईन, विंड्स ब्लो, सन सिंग्स, फ्लावर्स डाय, ओशियन एप्स, फिश गिल्स, रेन फॉल्स, आईस मेल्ट, बीज स्टिंग. हे सर्व शब्द कवितेमध्ये आलेले आहेत. या सर्व शब्दांनी या शब्दाला ह्या वाक्याला पूर्ण केलेलं आहे. म्हणजे हे कवितेमधनं बघून तुम्ही हे शब्द लिहू शकता. त्याच्यानंतर जर डिस्कस द पेअर अँड राईट द रायमिंग पेअर्स फ्रॉम द वर्ड फ्रॉम द पोयम. कवितेतून पाहून आपल्याला रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत, म्हणजे इमक जुळणारे शब्द. व्हाय बाय दोन नंबरचा आहे, सिंक ड्रिंक तीन नंबरचा आहे, नोज हाऊस सॉरी नोज आणि फ्लोज चार नंबरचा आहे, फ्लाय स्काय पाच नंबरचा आहे, फ्लाईज राईज आणि सहा नंबरचा शेवटचा आहे ट्राय. हे सर्व कवितेमध्ये दिलेले आहेत. तुम्ही कविता वाचून हे तुम्ही तुमच्या मताने लिहू शकता किंवा ह्या व्हिडिओचा आधार घेऊ शकता. चला तर तिसरा प्रश्न बघू. फाइंड द लाईन्स फ्रॉम द पोयम विच शो द रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजे पुन्हा पुन्हा घडणारी गोष्ट. हे आपल्याला कवितेतल्या कोणते ओळून समजते हे आपल्याला बघायचं आहे. तर पहिला दिलेला आहे व्हाय दिस व्हाय दॅट व्हाय देन व्हाय नाव. या ओळीवरून आपल्याला रिपिटेशन जी म्हणजे पुन्हा पुन्हा घडणाऱ्या गोष्टीची जाणीव होते. त्याच्यानंतरची गोष्ट आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सॉरी त्याच्यानंतरचं उत्तर दुसरी ओळ आहे, ती आहे व्हाय नॉट व्हाय बाय अँड बाय. तीन नंबरचं उत्तर व्हाय स्टार्स शुड शाईन अँड विंड्स शुड ब्लो. म्हणजे नेहमी हे चमकत असतात आणि नेहमी हवा वाहत असते, म्हणजे ज्याला आपण रिपिटेशन म्हणू. त्याच्यानंतर आहे व्हाय पॉप गन शुड गो पॉप. कवितेमधनं बघून तुम्ही हे लिहू शकता किंवा ह्या व्हिडिओचा आधार घेऊ शकता. ही चार उत्तरे आहेत. कम्प्लीट द वेब डायग्राम. आता आपल्याला खालील डायग्राम कम्प्लीट करायची आहे, जी पुस्तकामध्ये दिलेली आहे. पण इथे तुम्हाला मी कम्प्लीट केलेली डायग्राम दिलेली आहे. तर बघा, द लिटल बॉय वॉन्ट टू नो. लहान मुलाला काय माहीत करून घ्यायची आहे, यासाठी तुम्हाला ब्लँक बॉक्सेस दिलेले आहेत. ती वेब डायग्राम तुम्हाला कम्प्लीट करायची आहे, जी पुस्तकामध्ये दिलेली आहे. इथे मी तुम्हाला ती कम्प्लीट करून दिलेली आहे. तर लहान मुलाला काय माहिती करून घ्यायचं आहे, फाय द लीड अँड मार्बल सिंक. त्याच्यानंतरचं आहे व्हाय स्टार शाईन, व्हाय विंड्स ब्लो, व्हाय वी ईट अँड ड्रिंक, व्हाय द कोल बर्न्स, व्हाय स्पायडर इट फ्लाईज, व्हाय द फिश हॅव अ गिल्स, व्हाय द पॉप गन्स पॉप अँड व्हाय द ओल्ड स्विम. या सर्व गोष्टी लहान मुलाला माहिती करून घ्यायच्या आहेत. कवितेच्या आधारातनं तुम्ही ह्या सर्व गोष्टी लिहू शकता किंवा आमच्या ह्या व्हिडिओचा आधार घेऊ शकता. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक फ्रॉम द पोयम. पेर ॲक्टिव्हिटी आहे. तुम्हाला ही दोन पेर ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायच्या आहेत. तर पहिली ॲक्टिव्हिटी आहे वर्ड फ्रॉम द पोयम रिलेटेड टू द इन्व्हायरमेंट. पर्यावरणाविषयी कोणकोणते शब्द आलेले आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहेत. तर पहिला शब्द आपण लिहू शकतो वूड, कोल, स्टार, विंड, स्काय आणि रेन. या सर्व गोष्टी पर्यावरणासंबंधी आहेत. त्याच्यानंतरची दुसरी ॲक्टिव्हिटी आहे
word from the poem related to the animal, fruit or insect. असे शब्द आपल्याला बघायचे ते प्राण्याविषयी, फळाविषयी किंवा किड्यांविषयी असले पाहिजे. चला तर ते बघूया. फ्लावर्स हे फूल आहे, फिश, स्पायडर, ॲपल, बीज, फ्लाईज, अशा प्रकारे ही आपली ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला आमच्या चॅनलवरची व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.